नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एमपीएससी टिप्स अँड ट्रिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल, आम्ही आपल्यासाठी आज घेऊन येत आहोत भंडारा जिल्हा भाग एक. या भंडारा जिल्ह्याबद्दलची माहिती आम्ही आज देणार आहोत. शॉर्ट नोट्स काढलेले आहे व त्याची पूर्ण माहिती आम्ही भाग एक व भाग दोन मध्ये कव्हर केलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही आम्हाला फॉलो नसून केले, सबस्क्राईब नसून केले तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही ते पाहण्यासाठी अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा, भंडारा जिल्हा भाग एक. पहा, आपल्या स्क्रीनवर आलेला आहे भंडारा जिल्हा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या भंडारा जिल्ह्याची घनता 294 आहे. भंडारा जिल्ह्याची घनता किती आहे? 294. त्यानंतर पहा, येथील लोक किती साक्षर आहे, किती याची साक्षरतेचं पर्सेंटेज आहे. मी प्रत्येक मागील लेसनमध्ये जेवढेही मी मागील लेसन केलेलं आहे नागपूर जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, त्यामध्ये बरीचशी त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. लोकसंख्येची घनता, साक्षरता, क्षेत्रफळ, भूभाग, हवामान, पाऊस, वने याबद्दल प्रत्येक असं सेपरेटली माहिती देत आहे, जेणेकरून कोणताही प्रश्न यावर जर का आला आणि हे भंडारा जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याविषयीची जेव्हा आपण माहिती घेतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण भूगोलची माहिती मिळते. त्या कारणाने मी सेपरेट जिल्हा आपल्यासाठी घेऊन आलेला आहो. पहा तर मग येथील साक्षरता किती आहे. भंडारा जिल्ह्याची साक्षरता आहे 83.76%. हे भंडारा जिल्ह्याची साक्षरता आहे. त्यानंतर याचं क्षेत्रफळ आहे, भंडारा जिल्ह्याचं 3,895 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे. एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे ते आहे त्याचा भूभाग म्हणजे क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे. तर ते महाराष्ट्राने जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे त्याच्या 1.33% एवढं या जिल्ह्याने क्षेत्र व्यापलेलं आहे. 1.33% एवढा भूभाग भंडारा या जिल्ह्याने व्यापलेला आहे. त्यानंतर पहा येथे हवामान कसे आहे, तर भंडारा जिल्ह्याचे हवामान आहे विषम. भंडारा या जिल्ह्याचे हवामान आहे विषम हवामान आहे. त्यानंतर पहा इथे पाऊस, वनांचे प्रमाण जास्त असल्या कारणाने येथे पाऊस सुद्धा जास्त आहे. मी मागं सांगितलं होतं नागपूरमध्ये 116 सेंटीमीटर पाऊस पडते आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पहा 147 सेंटीमीटर पाऊस पडते. कारण की जो महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, येथे वनांची संख्या जास्त असल्या कारणाने तर तेथे पावसाचे प्रमाण सुद्धा थोडे थोडे वाढत चाललेले आहे. तर भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण आहे 147 सेंटीमीटर एवढा तिथे वार्षिक पाऊस पडतो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वनांचे प्रमाण इथे जास्त आहे, म्हणजे एकूण जे महाराष्ट्राचे वनांचे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त आहे इथे. तर इथं वनांचे प्रमाण आहे 25% इथे वनांचे प्रमाण आहे. त्यानंतर पहा भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस म्हणजे पूर्व भागास गोंदिया हा जिल्हा लागून आहे. त्याच्या भंडारा जिल्ह्याला पूर्वेकडून कोणता जिल्हा लागून आहे? गोंदिया जिल्हा लागून आहे. त्यानंतर पश्चिम साईडला हा येथे नागपूर जिल्हा लागून आहे भंडाऱ्याला पश्चिम साईडला. मी याविषयीची माहिती यासाठी देत आहे कारण की एमपीएससीमध्ये बऱ्याचदा प्रीमध्ये तुम्हाला विचारलं जात असते की कोणत्या जिल्ह्याच्या साईडला कोणता जिल्हा आहे. बऱ्याचदा असा मॅप दिल्याच्या नंतर त्यावर क्वेश्चन केले जात असते, म्हणून मी हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण साईड त्याच्यावरली कोणकोणती जिल्हे अस्तित्वात आहे, लागून आहे ते देत आहे. त्यानंतर पहा दक्षिणेस, चंद्रपूर जिल्हा अस्तित्वात आहे, म्हणजे दक्षिणेला चंद्रपूर जिल्हा त्याला लागून आहे भंडाऱ्याला. त्यानंतर उत्तरेस नागपूरला सुद्धा मध्य प्रदेश लागून आहे आणि भंडारा या जिल्ह्याला सुद्धा मध्य प्रदेश हे राज्य लागून आहे. त्यानंतर पहा आग्नेय दिशा, मी दिशेबद्दलची माहिती मागील लेसनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही तपासून घ्या की दिशा त्याबद्दलची ट्रिकसुद्धा दिलेली आहे. तर पहा आग्नेय दिशा, आग्नेय दिशेला येते गडचिरोली हा जिल्हा येतो आग्नेय दिशेला. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये
सात तालुके आहे, सात तालुके, त्यामधला पहिला भंडारा तालुका, त्यानंतर तुमसर तालुका, त्यानंतर पवनी तालुका, मोहाडी तालुका, साकोली तालुका आणि लाखादूर तालुका, हे असे सात तालुके या भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर जो लाखानी तालुका आहे शेवटचा, हे लाखानी, तर हा लाखानी जो तालुका आहे तो तालुका पुनर्रचनेनुसार 26 जून 1999 रोजी अस्तित्वात आला. केंद्र सरकारने जेव्हा तालुका पुनर्रचना हे केली होती, तर तालुका पुनर्रचनेनुसार 26 जून 1999 रोजी हा सातवा तालुका लाखानी हा अस्तित्वात आला भंडारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पहा, भंडारा जिल्ह्यामध्ये डोंगर आहे मित्रो, तर इथे दोन डोंगर अस्तित्वात आहे, अंबागड डोंगर व गायखुरी डोंगर. अंबागड डोंगर व गायखुरी डोंगर, मागील जर का माझं लेसन तुम्ही पाहिलं असेल तर डोंगर डोंगर म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती डोंगर आहे यावर सुद्धा मी ट्रिक बनवलेली आहे. ते मागील ट्रिक तुम्ही पाहून घ्या. पूर्णच्या पूर्ण 36 जेवढे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये जर का डोंगर अस्तित्वात असेल तर त्याची मी एक ट्रिक टाकलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला सर्व डोंगर त्यामध्ये पाठ होतील. तर ट्रिक मागील जे ट्रिक आहे तुम्ही पाठ करा. तर यामध्ये सध्याची मी दोन डोंगर टाकलेले आहे, यामध्ये अंबागड व गायखुरी, अजून सुद्धा यामध्ये डोंगर आहे. मागील जे लेसन आहे ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पहा टेकड्या, टेकड्यावर सुद्धा ट्रिक आहे. पहा तर टेकड्या आहे भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर टेकड्या, गायमुख टेकड्या आणि भीमसेन टेकड्या, या तीन टेकड्या भंडारा जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. त्यानंतर पहा, अंबागड डोंगरांनी 52 थडी नदी खोरे जिल्ह्यापासून वेगळे केलेले आहे. जे अंबागड डोंगर मी तुम्हाला सांगितलं होतं, तर या अंबागड डोंगरांनी काय झालेलं आहे, 52 थडी जी नदी आहे, ही 52 थडी नदी हे जिल्ह्या 52 थडी नदी खोरे जिल्ह्यापासून वेगळे केलेले आहे. त्यानंतर पहा, इथे पीक पहा, भंडारा जिल्ह्यामध्ये कोणकोणते पीक घेतल्या जात असते, तांदूळ, त्यानंतर गहू, मिलेट. मिलेट हे काय, तृण धान्य आहे, हे प्रमुख पीक येथे घेतले जात असते भंडारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पहा, तांदूळाच्या चिन्नोर, दुबराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहे. म्हणजे तांदूळाच्या हे जाती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, तिथे त्याचे उत्पादन घेतले जाते आणि ते सुवासिक तांदूळ आहे. तर चिन्नोर, दुबराज व काळी कमोद या सुवासिक जाती तेथे उगवल्या जाते तांदळाच्या. त्यानंतर पहा, भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त तांदूळ पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की तांदुळाच्या बाबतीत त्याचे सर्वात जास्त उत्पादन हा भंडारा जिल्ह्यामध्येच होते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मृदा पहा, यामध्ये कन्हार मृदा इथे सापडते, ती गाळापासून बनलेली असते. त्यानंतर पहा, सिहार मृदा, ती स्फटिकमय खडकापासून ऑक्सिडीकरण होऊन बनलेली मृदा असते आणि तिचा रंग कसा असतो, तांबळी व पिवळसर मृदा असते. त्यानंतर मोरांध मृदा पहा, ही भरड पोताची व वाळू व चुना मिश्रित असते मोरांध मृदा. व खरडी मृदा, तर खरडी मृदाचा रंग गडद रंगाची असते व चुना मिश्रित हलक्या प्रतीची असते खरड मृदा. हे चार मृदा भंडारा जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. कन्हार मृदा, सिहार मृदा, मोरंद मृदा आणि खरड मृदा. यानंतर पहा, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं लेसन, आजचं आमचं टॉपिक जर का तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.